उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली मात्र डेपोजवळ दारूभट्टी सुरू असल्याचं समजल्यावर अजित दादा भडकले भल्या सकाळी देशी दारूची भट्टी समोर पाहून दादांनी सोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं सुरू असलेली दारूभट्टी दिसत नाही का ही भट्टी काय अजित पवार आणि आर आर पाटलांनी येऊन बंद करायची का असा अजितदादांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडा सवाल केला त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पोकलेन मशीननं दारूची भट्टी उद्ध्वस्त केली यावेळी अजितदानी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक रघुनाथ जाधव यांना दारू भट्टीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी फरमावलं हे व्हिडिओ रेकॉर्डिंग जिल्हा नियोजनाच्या हो बैठकीवेळी पोलीस आयुक्तांना दाखवायला घेऊन या असं त्यांनी जाधव यांना बजावलं पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याबद्दल अजितदा असलेली नाराजी यावेळी स्पष्टपणे दिसून आली आयुक्तांना होतं सीपींना आणि त्यांना आजच्या आज त्या गोष्टी तिथं रेड टाकली पाहिजे ती रेड पण तिथं टाकली गेली आणि पुन्हा तिथं तशा प्रकारचं चित्र कुणालाच दिसता कामा नये जर दिसलं तर मग संबंधित अधिकारी ज्याच्या पोलीस स्टेशनच्या एरियात तो भाग येईल त्याच्यावर ऍक्शन ही घ्यावी लागेल असं मी त्यांना सांगितलं जी चोवीस तास एक पाऊल पुढे